नमस्कार, जोरदार टाळ्यांनी स्वागत निखिल चव्हाण। तर आधी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू निखिल चव्हाण सांगतो आणि तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की खूप बारीक होता आणि 2011 आणि 2017 जी शिवानी गावकर आहे तिचं मी नेहमीच सांगतो की तिचे ग्रहमान चांगले आहेत, कारण तिला तिची शीतलचा रोल करते कोर्स मध्ये असताना चौथ्या संडेला मी तिला क्यूट चेहरा आहे ऍक्टिंग बघून नाही कारण मला तेवढा तो तसा जो चेहरा डोळ्यासमोर दिसतो तिच्यात मिळाला आणि कोर्सच्या दरम्यान मला वाटलं की ती मी ट्रेन करू शकतो तिला, म्हणजे कोर्स चालू असतानाच तिला मी पिक्चर मध्ये घेऊन तिच्याकडनं काम करून घेतलं आणि त्यानंतर तिला ही सिरियल मिळाली, म्हणजे विदिन 2 इयर्स तिचे 2 सिनेमे शूट झाले आणि सिरियल झाली। एकीकडे हे भाग्य असतं, नशीब असतो कुणाचं तरी, आणि एकीकडे 2011 साली किरण गायकवाड निखिल चव्हाण काम करतात, कोर्स संपतो त्याच्यानंतर पण ते खूप लुडबुड धडपड करत असतात, स्वतःवर काम करत असतात आणि 6 वर्ष जायला लागतात। त्यामुळे मिरॅकलच्या मी कुठल्या सेमिनार मध्ये असं सांगत नाही कोणाला की आता कोर्स संपला आणि 4 महिने बाहेर आला माणूस, हे त्याचे मेहनत, त्याचं नशीब आणि त्याचे पूर्वग्रह या सगळ्या गोष्टी नंतर तो एक रिझल्ट येतो, तसा दोघांचा 6 वर्षानंतर रिझल्ट आला, नाही का निखिल? मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की पहिले तू एकदम 2011 मध्ये जा आणि त्याच्या आधी जा की मिरॅकल्स अकॅडमी जॉईन करण्यापूर्वी का तू जॉईन केलीस अकॅडमी? निष्ठाच्या वेळेला तर बऱ्यापैकी आमचं काम चालू होतं, पण 2011 साली मला वाटतं आम्ही तुझं शेड्यूल 2 मला वाटतं ना, 2 शेड्यूल, शेड्यूल नंबर 2 पुणे 9 जानेवारी 2011 ओके। तर मला सांग की त्यावेळेला तू किती वर्षाचा होतास, कॉलेजमध्ये होतास का, काय करत होतास आणि इथं यावं असं वाटत असताना तुझी एंट्री, म्हणजे तू मिरॅकल्स मध्ये आला कसा ते सांग। खूप खरं सांगतो, मी 12वीला नापास झालो होतो, माझं सायन्स होत आणि फिजिक्स राहिलं होतं माझं, तर ते ऑक्टोबरला क्लिअर केलं आणि मग घरीच बसून असायचो, काय काहीच करू शकत नव्हतो। मी डिसेंबर मध्ये ऍड पाहिली आणि मी स्कूलमध्ये खूप गॅदरिंग मध्ये असायचो, काही ना काही करायचो, तर माझ्या भावाला बोललो मी की आपण जाऊया तरी इकडे बघून तरी सेमिनार नक्की काय, आणि आल्यानंतर असं वाटलं की ठीक आहे आपण आता घरी बसण्यापेक्षा काहीतरी करूयात, काहीतरी शिकूयात, सो मी ते जॉईन केलं होतं। त्यामुळे माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की आपल्याला स्टार बनायचंय, मग आपली धडाधड पिक्चर येणार, मूवीज येणार, असं काही नव्हतं, फक्त जे आवडते ते शिकूयात या उद्देशाने मी आलो होतो आणि त्याच आज चीज झालंय त्या 30 तारखेच्या सेमिनारच 2010 च्या। पावसात लावता सेमिनार तो? नाही नाही, ILS ला होता, लॉ कॉलेजला होता, लॉ कॉलेजला, दुसरा पहिला गरवारला घेतला, लॉ कॉलेजला होता सेकंड, आणि किरण आणि मी दोघी त्याच सेमिनारला होतो। आमचं नशीब असं एक माहित नाही काय माहिती आहे, पण पहिली एकांकिका, पहिलं आपलं क्लास मधलं स्किट, पहिली सिरियल, आम्ही सगळंच एकत्र केले, पहिलं व्यावसायिक नाटक सुद्धा आमचं दोघांचं एकत्र। ओके, तर मला सांग की त्या 2 नाटकाचे दिग्दर्शक आणि त्यावेळेच क्लास कसा, त्या बदल झाला क्लासमध्ये काय काय, पण बऱ्यापैकी तोच प्रकार आहे, त्यावेळेच्या तुला क्लासच्या काही आठवणी किंवा काही नाटकातल्या रिहर्सलच्या गोष्टी, किती दिवस कुठे चालायच्या, तर त्याचा तुला आता बेनिफिट कसा होतोय त्या 2 नाटकांचा आणि त्या तेव्हाच्या गमती जमती किंवा शिकणं त्याबद्दल सांग। जे काही घडतंय आज ते नाटक एकांकिका याच्यामुळेच घडतंय, कारण का मी ज्यावेळेस पासआउट झालो इथून, मी 2 वर्ष कुठलीही ऑडिशन केली नव्हती फक्त सरांची सोडून, कारण का मी ठरलो होतो की ठीक आहे आपण जर जायचंय तर पक्क होऊनच जाऊया, उगीच कॅमेरा समोर जाऊन फेल व्हायला नको आणि आपण जे काही प्रेझेंट होऊ परत कोणी म्हणायला नको की नाही तुला जमत नाही। सो मी एकांकिकेपासून सांगतो काय झालं होतं, आम्ही एकांकिका करायचो, 1.5 महिना साधारण प्रॅक्टिस चालली होती, पहिली एकांकिका होती प्रेक्षकांनी क्षमा करावी, वसंत सबनीस यांनी लिहिली होती आणि अविनाश विभांगिकने डिरेक्ट केली होती। त्यामध्ये आम्हाला हे शिकायला मिळालं की इम्प्रोव्हायझेशन काय असतं, कारण की आम्हाला सांगायचं तुम्हाला जसं तसं करत जा, त्यामुळे ऑलमोस्ट त्यातले 25 होते ते सगळे इम्प्रोव्हायझेशन मधून आले। उचल चालले उचल
अरे माझा मार खाऊ खाऊ तुझी हाड वायला नेणार आहे, तुझे खोडे काय कमी होईनात? आणि कधी होणार पण नाही, तुमच्या मारात इतकी सवय झाली ना कि तुमचा मार खाल्ल्याशिवाय अन्नच पचत नाही। अस मग मी तर तुला हात दिला लावणार नाही, तुला तरस द्यायची एक वेगळीच पद्धत शोधून काढ तू लोक। ती कोणती? त्याचा विचार नाही केला पण शोधणार एवढं नक्की। मी असं म्हणेल की प्रेझेन्स ऑफ माइंड तो खूप गरजेचा आहे स्टेजवर। तुम्हाला रिस्पॉन्स आला की आपण कधी कधी सुटतो पण नाही, प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगलं कळतं आणि हे प्रेझेन्स ऑफ माइंड फक्त एकांकिक आणि अटक ह्याच्यामुळेच येतं। ओके ग्रेट, पण त्यावेळेला ते करिअरचं एक क्षण की तुला काय जमायचं नाही, कारण त्यांना आज तुला ते बघताय। हा जमायचं नाही म्हणजे भाषा, माझी भाषा खूप वीक होती आणि थोडस मी पुण्यात जरी असलो ते हडपसर साईडला राहिलो होतो, त्यामुळे ती भाषा थोडीशी गावठी होती आणि मग ते मला कळलं की आपला तो वीक पॉइंट आहे आणि मग तो तेव्हापासूनच सुरू केला होता की आपण हे बदलूयात आता। सो त्यावेळेस ते खूप छान कळलं एकांकिकेच्या बेसिस की आपली भाषा खूप वीक आहे। काय प्लस पॉइंट कळले आणि काय निगेटिव्ह पॉइंट कळले, अजून काही कळले का तुला? खूप होतो प्लस पॉइंट म्हणजे मी प्लस पॉइंट जास्त बघितले नाही, कारण की माझं म्हणणं असं आहे की जर टू व्हीलर चालवते येते मला तर मला फोर व्हीलर काय चालवते ते बघितलं पाहिजे, त्यामुळे मी जास्त निगेटिव्ह पॉइंटच बघत होतो। तर प्लस पॉइंट मी जास्त पाहिलेच नव्हती पहिल्यापासून की अच्छा हे प्लस पॉइंट आहे का आपला, बरं फक्त एक कॉन्फिडन्स खूप छान डेव्हलप झाला ते एकांकिकेमध्ये। आणि क्लासेस काय तुला आठवतात का, कोणाचे लेक्चर तुला आठवतात? हा मला सरांचे, आमच्या वेळेस नशिबाने तर सरांचे लेक्चर जास्त होते, तर सरांनी आम्हाला एक ओही करायला सांगितली होती आणि त्याच्यामध्ये पेपरचे ॲड्स येतात नाटकांचे ते कापून चिटकवायला सांगितले होते, कारण का त्याने कळावे की कोण कोण नाटक करते, त्याची प्रकाश योजना कोणाची असते, त्याचं नेपथ्य कोणाचं असतं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण का उद्या तुम्ही कोणाच्या समोर जाऊन उभं राहिला कारण त्या माणसाची कामच माहीत नाही तुम्हाला, तर मग त्याचा काहीच फायदा नाही आपल्या आयुष्यात। मग ते माहिती असणं खूप गरजेचं आहे की तुम्ही काय करता आणि जर तुम्ही तिथे वावरताय तर ते नक्कीच माहिती असणं, त्याला मला खूप फायदा झाला। मी आजही ते ऍड प्रत्येक नीट वाचतो की तिथे कोण कोण आहेत, सो ते मला खूप फायदा झाला। पूर्वी आमचा एक होमवर्क म्हणूनच द्यायचो, कारण आपण आपले जे विद्यार्थी येतात ते जाणीवपूर्वक आलेले नसतात की माहिती असतं आणि येतात असं, अचानक पण येतात काही जण आणि मग त्यांना माहिती नसते। खूप प्रकारचा जुना होमवर्क होता जो आम्ही खूप डिलीट केला आहे आता, कारण काही स्टुडंट त्याचा रिस्पॉन्स देतात ना, त्यामुळे मग आता तोही होमवर्क सध्या नाही ठेवलेला आहे, कारण डायऱ्या पण तर मला वाटतं की तुम्ही अजूनही वेळ गेलेली नसते हे काही जण सांगतायत त्यातनं, पण तुम्ही वेचून स्वतःचा एक वेगळा स्टडी पण करायला हरकत नाही की पेपरमधले रोजचं एंटरटेनमेंटचा पेज आणि कोण दिग्दर्शक आहे, कोण दिग्दर्शक आहे, परत मुलाखती यायच्या त्याच्यामध्ये अनेकदा कळतं की अरे ह्यांनी एवढं बघूया, कारण का आज दिसतं की अच्छा हा लागिरामध्ये, मग बरेच जण पेपर ॲड बघून येतील पण त्याच्यामागे 6 वर्ष काय केलेत ते कोणी बघत नाही। तर त्यांनी अकॅडमीचा कोर्स तुझ्यासाठी काय ठरला असं वाटतं नक्की तुला आता मागे वळून बघताना, म्हणजे तुझे त्याचा स्टार्टिंग पॉइंट होता, कारण काय त्याच्यानंतर त्यांनी काय केलं मी त्याला विचारणार आहे, कारण काही बघा कोर्स हा एंड झाल्यानंतर इट इज अ बिगिनिंग ऑफ न्यू जर्नी, कारण सगळं तुम्हाला 3 वर्षाच्या NSD मध्ये पण कोणी सांगणार नाही किंवा कुठला तुम्ही मोठा पदवीचा अभ्यास करणार, अनेक गोष्टी अनेक वेगवेगळ्या दिग्दर्शक आणि असं एक ठराविक पद्धतीचं मार्गदर्शन आपण करू शकतो अशा अकॅडमीज मध्ये, पण त्यानंतर प्रत्येक दिग्दर्शकाची शैली, नाटकाचे प्रयोग, शूटिंगची पद्धत हे प्रत्येक वेळेला बदलत जातं, त्याच्यामुळे नवा प्रवास सुरू होतो आणि हे ज्याला कळतं तो लंबे रेसचा घोडा होऊ शकतो आणि मग अशी 22-24 वर्षाची कारकीर्द ठरते। कळलं का? म्हणजे आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री मध्ये किंवा असे काही गणिताचे थिअरम शिकले किंवा म्हणू शकतो त्याच्यामध्ये नंतर वेगळं काहीतरी शिकता येऊ शकतं, म्हणजे एक विशिष्ट गोष्ट शिकलो आम्ही, पण कला ही असा प्रांत आहे की जिथे तुम्ही एका वर्षाच्या कोर्समध्ये तो पण आपण डेली कोर्स करत नाही, NSD मध्ये पण हे लोक 3-3 वर्ष डेली शिकतात पण त्याच्यानंतर पण दर वेळेला नवीन नवीन शिकायला लागतात आणि ते उघड डोळे ठेवायला लागतात। मला वाटतं की निखिलने तेच केलं 4-5 वर्ष, ते त्यांना तुझ्याकडनं ऐकायला आवडेल। तर 2 प्रश्न, पहिला प्रश्न असा की मिरॅकल्स अकॅडमीचा इनिशियल पुश तुझ्यासाठी होता म्हणजे नक्की काय होता आणि त्यातनं तू काय घेतलंस आणि त्याच्यानंतरचे पुढची 5-6 वर्ष मग तू तुझा प्रवास कसा गेला? नक्कीच जर ती ऍड पाहिली नसती तर आज मी लागिरामध्ये नसतोच,
हा नक्कीच मिरेकलमुळेच मी आहे आता. स्टाफ नक्कीच झाली होती आणि त्याच्यानंतर मी 2 वर्ष फक्त लाईट आणि म्युझिक करायचो. श्रीमंत नाट्य आता ऐका तुम्ही हा कारण का ऐतिहासिक नाटक त्यांची बरीच होती. रायगडाला जेव्हा जाग येते इथे उषाळा मृत्यू ही त्यांची नाटक होती आणि ते करण्यामागे एवढंच कारण होत की स्टेजवर लाईट कसा घेता यावा हे खाली ऑपरेटरला जास्त कळत. मग मी ते करत होतो आणि मग ते करत असतानाच मला त्यांच्याच एका 3 चेअर्स नाटकात घेतलं जे 98 ला मोहन वाघांनी केलं होतं जितू जोशी वगैरे. तर आम्ही 2 वर्ष फक्त मग बॅकस्टेज करत राहिलो की नाटक काय असतं एक्झॅक्टली ते कळावं आपल्याला. आणि मी लोकांचे अभिनय खाली पिठातून बघायचो कारण का ते जास्त कळायचं की अच्छा हे म्युझिक असा हा इफेक्ट घेऊ शकतो हे लाईट असं घेऊ शकतो. सो त्याचं इम्प्लिमेंट मी कुठेतरी बॅक ऑफ लाईन तयार करत होतो की ओके पुढे जाऊन आपल्याला ते करत राहायचं. आणि त्याच्यानंतर मग मुंबईत शिफ्ट झालो 2014 ला. ऑडिशन्स देत होतो मुंबईत आल्यानंतर एक आमचाच एक नाटकाचा ग्रुप तयार झाला होता परत मुंबईतला. आम्ही प्रायोगिक थिएटर खूप करायचो पण एवढंच ठरलं होतं की ठीक आहे आता नाही सिलेक्शन झालं ना काहीतरी वेगळं असेल. जर सिलेक्शन होत नाही ना ते जास्ती महत्वाचं आहे कारण का खूप काहीतरी मोठे येत. त्यावेळेस लागेलाच्या आधी 2 सिरियलला माझं सिलेक्शन झालं होतं. मी ऑलमोस्ट डन होत लास्ट मोमेंटला काहीतरी व्हायचं आणि आज त्या सिरियल बंद होण्याच्या मार्गावर आहे कारण की त्यांना TRPs नाहीये. सो हे खूप नशीब सगळं घेऊन येतं. त्यामुळे नशीबावर भरोसा ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तर प्रामाणिक राहा काम करत राहा मी असंच म्हणा. आता लागेरी तुला मिळाली कशी सांग आणि 1-2 सेटवरचा एक्सपिरियन्स सांग कारण त्याचा आता तुझा अनुभव समृद्ध प्रवास आपल्याला यांच्याकडनं ऐकायचा आहे. आणि तुझी किरणची आणि अजून काही मुलांची चांगली दणक्यात 2.5-3 तासाची मुलाखत आपण घेणारच आहोत. पण आज थोडक्यात सांग की लागेरी तुला कसं जो लेखक आहे तेजपाल वाघ तो माझा 3 वर्षापासूनचा मित्र आहे आणि तो बघत होता की मी काय करतोय त्याला माझं काम माहिती होतं. एक दिवशी रात्री त्याचा फोन आला मला की उद्या काय करतोस. म्हटलं काही नाही घरीच आहे. म्हटलं ठीक आहे काम कर सलूनमध्ये जा हेअरकट कर आणि सकाळी मला 9 वाजता चांदणी चौकात भेट. आणि माझं असं आहे की एखादा विश्वास टाकला की टाकला. म्हटलं ठीक आहे येतो करून हेअरकट त्यात काय एवढी गोष्ट आहे. तर जाऊन सोल्जर कट करून आलो आणि सकाळी मला तो घेऊन गेला डायरेक्ट मुंबईला आला. आणि मला काही कल्पना नव्हती कशासाठी आलोय काय आलोय. त्याच्यात शिवानी मी आणि राहुल आणि अजिंक्य असे आम्ही 4 जण होतो. तर मला काहीच कल्पना नव्हती. रात्री मला कळलं की मी झीची सिरियल करतोय सेकंड लीड मध्ये आणि दुसऱ्या दिवशी त्याचं टीझर शूट आहे. 3 वर्ष त्याची मैत्री किंवा तोही धडपडत असणार तेजपाल बाग मूळचा साधारणच आहे. आणि तो मला वाटतं 4x4 स्क्रिप्ट मध्ये पण ऍक्टर नाही कुठल्या तो महाराष्ट्राचा सुपरस्टार त्यातून आला होता. त्यातून तो आला होता. अनेक सिरियल्स फिल्म्स तो लिहिले त्याने. PTFM पण एक फिल्म आली होती ती पण त्याने लिहिली. तर कुठेतरी हा जो एक मी म्हटलं तुम्हाला जो स्क्रिप्टच्या निमित्त ग्रुप बनवायला लावलाय तो तुमच्या बिरायकाच पुरता ना राहता हळूहळू ज्यांच्या ओळखी होती त्यांना पकडून राहायला पाहिजे आणि त्यांच्याही वाईट काळामध्ये भेटणं बोलणं अशी काहीतरी मैत्री असणार ना. नाही आम्ही रूममेट्स होतो त्यामुळे आमची खूप छान मैत्री. त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टी देव बरोबर लिहून ठेवतो आणि त्यालाच ती सिरियल सुचावी. आणि गाणी नाही आज जे काही विक्या महाराष्ट्राला मिळालं तो त्याच्यामुळेच मिळालाय तरी शक्य नाही. आणि दुसरी गमतीशीर गोष्ट अशी आहे की किरण मला सोडायला होता चांदणी चौकात तो तिथे भेटला जात बघा हे 6 वर्ष फुगे भरतोय आणि त्याने डीजेइंग बिजेइंग पण केलेलं आहे. डीजेइंग केलेलं आहे कुठे काय काय केलंय प्रसाद थोडं विनेलं असतं माहिती का. नाही नाही डीजे तो होता तो डीजेइंग करायचा आणि मग डिरेक्शन उत्तम प्रकारे तो करतो. असिस्टंट शॉर्ट फिल्म केल्या मग आम्ही त्याच्या स्क्रीन केल्या मध्ये काय प्रॉपर्टीसाठी काम कर हे कर ते कर. आणि तो पण असं काही खूप श्रीमंत घरातला नाही आहे आणि मला काय एकमेकांची मैत्री आणि भाग्य बरोबर त्याला फळाला की तो मला सोडायला झोपेत झोपला होता तो की चल मला सोडायला चल म्हणून मी गेलो होतो घरी की आणि गेलो आणि तेजपाल यायला वेळ होता. म्हटलं थांब आपण चहा पिऊयात गप्पा मारूयात. तेवढ्यात तेजपाल आला त्याला म्हटलं चल भेट तर आलाच करू भेट. आणि तिथे त्याला असं वाटलं की हा भैया साहेब आपला होऊ शकतो. तर तिथे तो का चुकत नाही ते पचवायची ताकद ठेवा फक्त आणि त्यातून जे मिळतं
ते कशातूनच मिळत आणि तिथे घडतं खरं तर नकारात घडतं असं म्हणायचं. आता पुढची पावलं कशी टाकायची हा प्रश्न आपण तुझा छोटासा इंटरव्ह्यू सोडून घ्यायचा किमान. आणि तुला इथे आल्यावर काय वाटतंय? तर खूप छान वाटतंय कारण का 6 वर्षांपूर्वी तिथे असायचो मी आणि मी कोणीतरी वाट बघत असायचो की आता हे गेस्ट इथले काहीतरी सांगतील आपल्याला. मी एवढंच म्हणेल की स्वतःवर विश्वास ठेवा, सरांवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा. कष्ट करत कष्ट कोणाला चुकलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणेल की आपण म्हणतो मी ऍक्टर आहे, मी का नेपथ्य करू, मी का लाईट्स करू, मी का म्युझिक करू, असं नाहीये. प्रत्येक गोष्टीतून घडतं आणि आज मला त्याचा असा फायदा आहे की मी कुठल्याही फील्डमध्ये त्याचं करू शकतो. राईट फ्रॉम प्रोडक्शन, मी झी टॉकीचा इव्हेंट सुद्धा ऍज असोसिएट प्रोड्युसर करतो. त्यामुळं ते 2011-12-13 मध्ये जे शिकलोय ते सगळं आता इम्प्लिमेंट मी करू शकतो. त्यामुळे शिकत राहा, कधीच त्याला एंड नाही. आधी अजून एक चांगली गोष्ट म्हणजे मला सगळे ऑफकोर्स सगळे माझ्या समोरून गेल्यामुळे स्टुडंट असतात कधी कधी हक्काने मी ओरडतो पण आणि ओरडल्यानंतर काय स्टोरी सांगत नाही आणि काय चालू असतं तर पण तरी पण हा अत्यंत नम्रपणे अच्छा हे असं झालं असेल माझं चुकलं असेल सर सॉरी 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 असं करून पण आला हा त्याचा चांगुलपणा आहे. आणि मला वाटतं हा चांगुलपणा ठेवला तर अजूनही तुला असंच यश आणि आमच्याकडनं आशीर्वाद. आणि म्हणजे असं नाही की आता मी काहीतरी घडलं अरे असं कसं बोलू शकतोस तू निखिल नाही सर असं तुम्ही मिसअंडरस्टँड करून असं नव्हतं अरे म्हणतो तुझं चुकलंय हे परवाचं बोलले नाही परवाचं म्हणजे चुकलं तर म्हणजे सॉरी सॉरी म्हणजे तू येणारच ना नाही नक्की येणार सर. म्हणजे मला काय म्हणायचं की एक लॉंग टर्म रिलेशनशिप जरी आम्ही मधल्या काळामध्ये भेटलो नसेल तरी आमच्या पुण्यामध्ये आमच्या इतर संपर्कातले सगळे लोक काम करत असतात. तुम्हाला वाटतं की जिथं तुम्ही शिकलात जिथं तुम्ही सुरुवात केली त्यानंतर जे 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 तुम्हाला मित्र नाते जे भेटत गेले आता तेजपाल भाग असेल किंवा अजून खूप जण असतील त्यांनाही विसरू नका आयुष्यामध्ये घरच्यांना विसरू नका. तर ते शुभेच्छांचं बळ आलं तर तुम्हाला लॉंग टर्म करिअर करताना मला एक आणखी बोलायला आवडेल की बऱ्याचदा काय होतं ना 80% विद्यार्थी असं असतात की मी पैसे दिलेत तुम्हाला काम पाहिजेच असं होत नाही. स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवा कारण का येताना काय होतं की आपण येतो एकटे येतो आणि नंतर बाहेर पडताना क्लासचे आपण 4 जण असतो मग ते त्यातले 3 जण कोणतरी म्हणतात की नाही रे हे असंच आहे तसंच आहे तसं नका करू. स्वतः विश्वास ठेवा ना आणि सर्वांवर ठेवा ना. बर पैसे तुम्ही भरलेत ना मग त्याचे मिळवायचे कसे ते तुम्ही तयारी करा. यांच्या भरोशावर राहू नका किंवा कोणाच्या भरोशावर की मला एक काम देतील मिळेल सरांचा सपोर्ट कायमच आहे तुम्हाला. कोर्स संपल्यानंतर पण ह्यानी खूप 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 म्हणजे मला माहिती कुठे तू मंगेश कदमांवर दिसायचा मध्ये कुठे रस्त्यात दिसतोय कुठं काहीतरी लटपट्या खटपट्या करतोय हे सगळे प्रकार आमचा कुठलाही हात न घेता केलेले आहे. सो एक पुश मिळाल्यानंतर गाडीवर व्हीलवर बसायचं आहे आणि त्यानंतर सतत फुडत राहायचं की कुठेतरी 6 वर्षानंतर पण एक चांगल्या पद्धतीचं काम होतं आणि काही पुढचे प्रोजेक्ट पण तो करतोय त्याचा आम्हाला आनंद आहे. तर तुला सगळ्यांसाठी आणि फिल्म मध्ये म्हटलं काही सिलेक्ट विलेक्ट नव्हतं केलं त्याचा काही राग नव्हता त्यालाही नव्हता आणि किरणलाही नव्हता. तर तुमच्या भाग्यातलं येण्यासाठी थोडी वाट बघा. शिवानीला पटकन मिळालं नंतर काहीतरी तिला थांबायला लागेल हे चढ उतारायचे क्षण येतीलच. तिच्या कास्टिंगची पण गंमत आहे. तिचे फोटोज मी पाठवले होते देशपाल आणि मलाच माहित नव्हतं असंच घडलंय. मी एक वेबसिरीज करत होतो पुण्यातून नाटक कंपनीची आणि त्यावेळेस मला तेजपालचा फोन आला होता की अरे एक अशी अशी मुलगी हवी कोणी असेल तर सांग. म्हणजे ठीक आहे एक मित्र होता तिकडे तो कॉर्डिनेशन करायचा तर त्याने मला सांगितलं 2-3 फोटोज पाठवले होते वेगवेगळ्या मुलींचे तर मी त्यातलं म्हटलं अरे हिचं होईल हिला पाठवायला सांग तेजपालला फोटो. आणि मी कधी तिला बोललो नव्हतो काही नव्हतं आणि एक दिवशी ज्यावेळेस आम्ही 7-8 होतो सगळे बसलेले मी तेजपालला विचारलं की अरे हिचं कास्टिंग कुठून आलंय तूच केलंस. म्हणलं ना मी नाही पाठवले फोटो मी पहिल्यांदा भेटलो हिला. तर नंतर मला कळलं मोबाईल मध्ये चेक केलं की हे तिचेच फोटो आहे. बघा एका शिवा मला मलाही ती अजून बोललेली नाही पण शिवानीचं कास्टिंग आपल्याच एका माझ्या स्टुडंट कडनं व्हावं हे सारखी पण चांगली गोष्ट नाही. नेटवर्क चांगलं बनले आणि जम्या पण आहे तो आपला स्टुडंट आहे सांगलीचा अमरनाथ कराडे बालगटात आला होता. सो एका सिरियल मध्ये 4 जण ह्याचा आम्हाला आठवण आनंद आहे ना. आपण आता जोरदार टाळ्या वाजूया पावसाची वाट काढत काढत हा सगळे करत आलाय एकटा आणि छान बोलला. थँक्यू.